गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू। गुड मॉर्निंग मॉर्निंग सर। प्रीवियस लेक्चर वी हैव बीन स्टडीड द बायनॉमियल नोमेनक्लेचर ऑफ द फंजाई और एनी लिविंग ऑर्गेनिज्म। ओके बट हियर वी स्टडी वी आर विलिंग टू स्टडी द क्लासिफिकेशन ऑफ द फंजाई। ओके देन फर्स्ट वी जस्ट सी द classification of living organism and just jump for the fungal classification. Okay, in that first आपल्याला माहिती आहे सगळ्यांना की लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स हे डिफरंट किंगडम्स मध्ये क्लासिफाय केले गेले आहेत, ठीक आहे? तर डिफरंट किंगडम्स मध्ये क्लासिफिकेशन केलं गेलं आहे त्याच्यामध्ये। तर फर्स्ट वी नो दॅट ऑल द लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स अँसेस्टर स्टार्टेड फ्रॉम द किंगडम मोनेरा, दॅट इज द प्रोकॅरियोट। We know that all the living organisms start from the prokaryotes. Okay, सगळ्यांचे कॉमन ऍन्सेस्टर आहेत प्रोकॅरियोट, मीन्स दे आर द बॅक्टेरिया। तर किंगडम मोनेरा मध्ये त्यांचं क्लासिफिकेशन केलं। बेसिकली इन 1969 बिफोर, ओके 1969 बिफोर किंग लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं क्लासिफिकेशन हे तीन किंगडम मध्ये होतं। त्याच्यामध्ये प्लांटा प्लांटिक किंगडम होता, परत त्याच्यामध्ये किंगडम ॲनिमलिया होता आणि प्रोकॅरियोट्स होते। ओके मीन्स फंगस हे प्लांटीच्या अंडरच क्लासिफाय केले गेले होते। बट आफ्टर रॉबर्ट विटकर्स क्लासिफिकेशन, म्हणजे हे फाईव्ह किंगडम क्लासिफिकेशन दिलं आहे रॉबर्ट विटकरने, तर त्याच्यामध्ये त्याने दोन न्यू किंगडम आणले क्लासिफिकेशनमध्ये, एक किंगडम फंजाय अँड किंगडम प्रोटिस्टा। ओके ते ऍड केलेले आहेत, त्याच्यामुळे आता किती किंगडम, फाईव्ह किंगडम क्लासिफिकेशन आहे फ्रॉम द 1969। पण आता रिसेंटमध्ये अजून फॉर्म झालेले असतील, पण हे बेसिक एक युनिव्हर्सली ॲक्सेप्टेड क्लासिफिकेशन आहे। तर त्याच्यामध्ये एक किंगडम मोनेरा, दॅट इज द फर्स्ट प्रोकॅरियोट किंवा बॅक्टेरिया जे आहेत ते स्टार्टिंगला त्याच्यामध्ये आहेत। ऑल प्रोकॅरियोट्स मीन्स त्याच्यामध्ये मग सायनोफायटा किंवा त्याच्या म्हणजे जे फोटोसिंथेटिक बॅक्टेरिया असतात ते पण येतात त्याच्यामध्ये, ठीक आहे? नंतर आता हायलाइट अँड सरफेस केलेला तुम्हाला दिसतोय की दिस इज अ प्रोकॅरियोट्स। ओके मीन्स सगळ्यांचे दिस इज अ फायलोजेनेटिक रिलेशनशिप, म्हणजे सगळ्यांचे कॉमन अँसेस्टर काय आहेत, बॅक्टेरिया आहे। बट नेक्स्ट बॅक्टेरियापासून इव्होल्युशन हळूहळू झाल्यानंतर, मिलियन्स ऑफ द इयर्स गेल्यानंतर इव्होल्युशन झाल्यानंतर फॉर्म द नेक्स्ट अँसेस्ट्रल किंवा नेक्स्ट प्रोजेनी ऑफ द बॅक्टेरिया। मीन्स त्याच्यामध्ये इव्होल्युशन झाल्यानंतर किंगडम प्रोटिस्टा फॉर्म झाला, ठीक आहे? यालाच प्रोटोजो आपण म्हणतात, किंगडम प्रोटिस्टाला, किंवा स्लिम मोल्ड जे वॉटर मध्ये लिव्हिंग करणारे प्रोटोजोन ॲनिमल्स आहेत ते स्मॉल मायक्रोस्कोपिक ॲनिमल्स आहेत प्रोटोजोन, लाईक अमिबा, युग्लिना किंवा पॅरामेसियम जे आहेत ते किंगडम प्रोटिस्टामध्ये येतात। त्यांना प्रोटोजोन म्हणतात किंवा स्लिम मोल्ड पण म्हणतात, बिकॉज दे प्रिफर द लिव्हिंग इन अ वॉटर बॉडीज। ओके आता हायलाइट अँड सरफेस केलेला दिसतोय तुम्हाला, हा पूर्ण तो प्रोटिस्टन किंगडम आहे। नंतर त्याच्यापासूनच मग नंतर बायफर्गेशन झालं, त्याच्यामध्ये जे ज्यांचे कॉमन अँसेस्टर फोटोसिंथेटिक बॅक्टेरिया असतील त्यांचं पुढं प्लांटमध्ये इव्होल्युशन झालं। ओके दिस इज अ प्लांट किंगडम। तर प्लांट किंगडममध्ये ऑल प्लांट्स, त्यांच्यामध्ये डिफरंट फायलम्स आहेत प्लांटचे, जेरोबायोटिक किंवा तुमचे फोटो ब्रिओफायटिक असतील, सगळे त्यांचं क्लासिफिकेशन आहे। नंतर नेक्स्ट किंगडम इज अ फंजाय। ओके किंगडमला सेपरेट याच्यामध्ये फंजायमध्ये ठेवलेलं आहे विटकरने, ठीक आहे? आधी 1969 आधी सेपरेट किंगडम नव्हतं फंजायचं, ते प्लांट्समध्येच क्लासिफाय केलं गेलेलं होतं। बट आफ्टर विटकर्स फाईव्ह किंगडम क्लासिफिकेशन दे प्लेस द फंजाय इन अ सेपरेट किंगडम। ओके नंतर नेक्स्ट इज ॲनिमॅलिया,
ॲनिमलिया किंगडम आपल्याला माहितीच आहे, ॲनिमल्स असतात त्याच्यामध्ये सगळे. मग याच्यामध्ये एक लक्षात घ्या, हे 5 किंगडम क्लासिफिकेशनमध्ये प्रोकॅरियोटिक कोण आहे, फक्त किंगडम मोनेरा किंवा जे बॅक्टेरिया आहेत तेच प्रोकॅरियोट आहेत, बाकीचे इथून पुढचे सगळे तुमचे हे बाकीचे चारही किंगडम जे आहेत युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम्स आहेत. याच्यामध्ये मग सिंगल सेल युकॅरियोटिक आहेत, मल्टीसेल्युलर युकॅरियोटिक आहेत, ठीक आहे, आणि प्रोकॅरियोटिक तर सिंगल सेलच असतात ते, ठीक आहे. याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे किंगडम प्लांटी, नंतर किंगडम फंजाय, परत आपल्या इथं इम्पॉर्टन्स काय, आपण फंगसचं क्लासिफिकेशन बघणार आहे. पण ॲक्च्युली जेव्हा मग एन्सवर्थचं इन 1973 किंवा पहिले स्टार्टिंगला 1966 त्याने क्लासिफिकेशनला, एन्सवर्थ क्लासिफिकेशनला, फंगसचं क्लासिफिकेशनला सुरुवात केली होती, बट इन 1973 ही क्लासिफाईड द फंजाय ऑन अ डिफरंट बेसिस. तर ते आपण बघू नेक्स्ट स्लाइडमध्ये. आता याच्यामध्ये ॲनिमल किंगडममध्ये माहिती आहे आपल्याला, तुमचं कॉर्डेटा जे आहेत तिथं ॲनिमल्स येतो, किंवा आर्थ्रोपोडा आहेत, आर्थ्रोपोडामध्ये तुमचे आर्थ्रोपोडा फायलममध्ये हे इन्सेक्ट येतात, ठीक आहे, इन्सेक्ट किंवा बाकीचे क्रॅब्स वगैरे असतील ते आर्थ्रोपोडा, मीन्स जे इनवर्टेबेट ॲनिमल्स आहेत ते आर्थ्रोपोडामध्ये येतात, ठीक आहे. आपल्याला फक्त इथं कन्सिडर करा की किंगडम फंजाय हे बघायचं आहे आपल्याला, ठीक आहे. तर स्टार्टिंगला इव्हॉल्युशन जसं होत होतं किंवा मॉलिक्युलर स्टडी डेव्हलपमेंट होत होती, नंतर मग DNAचं किंवा RNAचं इव्हॉल्युशन स्टडी एकदम डिटेलमध्ये होत होता. मग त्याच्यामुळे डिटेलमध्ये स्टडी करत असताना स्टार्टिंगला मॉर्फॉलॉजीच्या बेसिसवर क्लासिफिकेशन होतं, किंवा त्यांचे कॅरेक्टरिस्टिक्स वगैरे, त्यांचे कॉमन ॲन्सेस्टर काय आहेत ते फक्त कन्सिडर केलं गेलं होतं. पण आता DNAमुळे किंवा 18S RNS RRNA सिक्वेन्सिंगमुळे आपल्याला परफेक्ट ॲन्सेस्टर DNA मॅचिंग किंवा रायमोझोमल RNA मॅचिंग डिफाईन करून आपण त्याला प्लेस करू शकतो डिफरंट याच्यामध्ये, ठीक आहे. तर स्टार्टिंगला आपण बघणार आहोत फंगसचं क्लासिफिकेशन. तर फंगसचं क्लासिफिकेशन इन 1973 एन्सवर्थ या सायंटिस्टने क्लासिफाय करण्याचं काम केलं आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला प्रिव्हियस लेक्चरमध्ये सांगितलं होतं की कोणते सफिक्स लागतात, जर डिव्हिजन असेल, सब डिव्हिजन असेल, ठीक आहे, क्लास असेल, सब क्लास असेल, ऑर्डर असेल, फॅमिली असेल, तर कोणते कोणते हे लागतात ते तुम्ही लक्षात ठेवायचे आहे, ठीक आहे. त्याच्यामध्ये मग फर्स्ट 1973 हे जुनं क्लासिफिकेशन आहे, आणि तुमच्या बुक्समध्ये बऱ्याचशा बुक्समध्ये हेच क्लासिफिकेशन दिलेलं आहे, बट आता रिसेंट क्लासिफिकेशन पण आले. आपण जस्ट जुनं क्लासिफिकेशन बघू, ओल्ड क्लासिफिकेशन बघू, त्याच्यानंतर मग नवीन न्यू क्लासिफिकेशन बघू, ठीक आहे. तर इतकं त्याच्यामध्ये नावं हे खूप असे किचकट आहेत किंवा डिफिकल्ट आहेत, तुम्हाला नवीनच वाटेल थोडंसं, बट फक्त बेसिक क्लासिफिकेशन आयडिया समजून घ्या, तुम्हाला काही सगळं पाठांतर नाही करायचं आहे, फक्त समजून घ्या त्याच्यामध्ये, ठीक आहे. आवाज येतोय सगळ्यांना व्यवस्थित? हो सर, ठीक आहे. तर मग आपण किंगडम एन्सवर्थने क्लासिफाय केलं होतं किंगडम इन टू द मायकोटा, ठीक आहे. मायकोटास म्हणजे काय होतं, फंगस, ठीक आहे. किंगडम फंजाय, मायकोटा म्हणजे फंगस. त्याचे डिव्हिजन, दोन डिव्हिजन केले होते त्याच्या त्याने, तर मिक्झो मायकोटा अँड यू मायकोटा, ओके. त्याच्यामध्ये मिक्झो मायकोटा मीन्स दे आर नॉट द ट्रू फंगस, ओके, अँड देअर यू मायकोटा आर द ट्रू फंगस, मीन्स ॲक्च्युअल ट्रू कॅरेक्टर आहेत त्यांचे फंगसचे. आणि मिक्झो मायकोटा हे लाईक प्रोटोझॉन किंवा लाईक क्रोमिस्टन ॲनिमल्ससारखे होते, ठीक आहे. त्याच्यामध्ये त्यांनी 4 क्लासेसमध्ये त्यांचं डिव्हिजन केलं आहे, एक अग्रेसिव्ह मायसिट, हायड्रोमिक्झोमायसिट, मिक्झोमायसिट्स आणि प्लाझ्मोडियोफोरमायसिट. आपल्याला फक्त एक क्लासिफिकेशन कोणत्या कन्सिडरने बघायचं आहे, किंवा अकॉर्डिंग टू पॅथोजन्स, ओके, आपले कोणते पॅथोजन्स डिसीज करतात तेच आपण कन्सिडर करून आपण एक क्लासिफिकेशन बघतो आहे, होल फंगल क्लासिफिकेशनने बघत आहे. आणि जे ॲग्रिकल्चरली इम्पॉर्टन्स आहे त्यांचं, त्यांचंच कन्सिडरेशन किंवा त्यांचंच मी तुम्हाला थोडं डिटेलमध्ये सांगणार आहे. आता मिक्झो मायकोटामध्ये हे 4 क्लास आहेत, ठीक आहे. याच्यामध्ये एक ॲग्रिकल्चरली इम्पॉर्टंट काय आहे, प्लाझ्मोडियोफोरमायसिट्स, ठीक आहे. आपण हे जुनं क्लासिफिकेशन बघतोय, याच्यामध्ये प्लाझ्मोडियोफोरमायसिट हे ॲग्रिकल्चरली इम्पॉर्टंट होतं. त्याच्यामध्ये प्लाझ्मोडियोफोर जो आहे, जिनस आहे, त्याच्यामध्ये ब्रासिकी, प्लाझ्मोडियोफोर ब्रासिकी, त्याच्यामुळे काय होतं, क्लब रूट ऑफ कॅबेज होतो, ठीक आहे. दिस इज अ
याच्यामध्ये मग जूस्पोर वगैरे फॉर्म होतात की सेल इन्सिस्टमेंट होते, ठीक आहे, याच्यामध्ये जूस्पोर वगैरे फॉर्म होतात. आणि एक प्लाझ्मोडियोफोरामायसिटमध्ये एक स्पॉन्जस्पोरा पण एक जिनस आहे. त्या स्पॉन्जस्पोरामुळे पावडर स्कॅब ऑफ पोटॅटो होतो. मीन्स मिक्झोमायकोटामध्ये फक्त आपल्याला 4 नंबरचा जो क्लास आहे तोच इम्पॉर्टंट आहे. प्लाझ्मोडियोफोरामायसिट त्याच्यामध्ये फक्त प्लाझ्मोडियोफोरा हा जिनस इम्पॉर्टंट आहे ॲग्रिकल्चरली, किंवा स्पॉन्जस्पोरा तो जिनस इम्पॉर्टंट आहे. तर इथं ॲक्च्युअल क्लासिफिकेशन कसं असेल डिटेलमध्ये, आता मिक्झोमायकोटा आहे त्याच्यामध्ये क्लास आहे प्लाझ्मोडियोफोरामायसिट, परत प्लाझ्मोडियोफोरेल्स असं ऑर्डर असेल, त्या ऑर्डर्सला ऑर्डर्स असतील भरपूर, त्याचं परत फॅमिलीमध्ये कन्वर्जन असेल, म्हणजे असं हिरार्चिकल मेकॅनिझमने त्याचं क्लासिफिकेशन आहे. पण इतकं डिटेलमध्ये तुम्हाला इथं सांगितलं तर पूर्ण हे होईल. फक्त याच्या या क्लासमध्ये एक जिनस होतो ॲग्रिकल्चरली इम्पॉर्टन्स, तेवढं लक्षात ठेवा, ठीक आहे. तसंच युमायकोटामध्ये म्हणजे ट्रू जे फंगस आहेत त्यांना युमायकोटा म्हणतात. तर स्टार्टिंगला एन्सवर्थने क्लासिफाय केले होते त्यांना डिफरंट सब डिव्हिजनमध्ये, त्याच्यामध्ये 5 सब डिव्हिजनमध्ये. फर्स्ट इज मॅस्टिगोमायकोटिना, देन झायगोमायकोटिना, थर्ड वन इज ऑस्कोमायकोटिना, देन फोर्थ वन इज बेसिडिओमायकोटिना, आणि फिफ्थ वन इज डिट्रोमायकोटिना, ठीक आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला सांगतो, थोडेसे कॅरेक्टर सांगतो प्रत्येक याचे सब डिव्हिजनचे. त्याच्यामध्ये मॅस्टिगोमायकोटिना जे आहेत ते त्यांची मायसिलियम ही असेप्टेड असते, म्हणजे इनोसायटिक असते. आणि झायगोमायकोटिना आहेत त्यांची पण मायसिलियम ही असेप्टेड असते. इथं लक्षात घ्या, मॅस्टिगोमायकोटिना आणि झायगोमायकोटिनाची हायपी ही किंवा मायसिलियम ही असेप्टेड असते, ठीक आहे. नंतर ऑस्कोमायकोटिना आणि बेसिडिओमायकोटिना हे हायर फंगस असतात, मीन्स ट्रू फंगस असतात किंवा हायर फंगस असतात. ऑस्कोमायकोटिना, बेसिडिओमायकोटिना आणि ड्युट्रोमायकोटिना ह्या तिघही सब डिव्हिजनची मायसिलियम ही सेप्टेट असते, ठीक आहे. त्यांच्यामध्ये क्रॉस वॉल प्रेझेंट असतं. आणि मॅक्झिमम डिसिजेस हे ऑस्कोमायकोटिना आणि बेसिडिओमायकोटिना आणि ड्युट्रोमायकोटिनामुळे होतात, ठीक आहे. नंतर ड्युट्रोमायकोटिना हे फंगाय इम्परफेक्ट आहे, मीन्स त्याला फंगाय इम्परफेक्ट आहे का म्हटलं आहे, बिकॉज इट प्रोड्युसेस द असेक्सुअल लाईफ सायकल्स. ड्युट्रोमायकोटिनामध्ये डिफरंट, आता प्रत्येक वन बाय वन घेऊ आपण. आता तुम्हाला कॅरेक्टर, आता इतके डिटेलमध्ये कॅरेक्टर आहेत प्रत्येक क्लासिफिकेशनचे, 5-6 किंवा महिन्यावर, 1 महिना जरी लेक्चर दिला तरी तुम्हाला ते कमी पडेल. पण आपल्याला फक्त जस्ट क्लासिफिकेशनचं ओव्हरव्ह्यू बघायचं आहे, तुम्हाला इतकं डिटेलमध्ये काही कोणी विचारणार नाही त्याच्यामध्ये, ठीक आहे. मॅस्टिगोमायकोटिना मध्ये जनरली जे तुमचे ओमायसिट आहेत, ओमायसिट फंगस आहे, ते क्लासिफाय केले गेले होते ओल्ड क्लासिफिकेशनमध्ये. म्हणजे डाउनी मिल्ड्यू आहेत, प्लाझ्मोपॅरा असेल किंवा बाकीचे स्क्लेरोस्पोरा असतील, ते जिनस डाउनी मिल्ड्यू आहे, अल्बुजो आहे, परत पिथियम आहे, पायटोप्थोरा आहेत, हे मॅस्टिगोमायकोटिनामध्ये आहेत, ठीक आहे. मीन्स जे झूस्पोर फॉर्म करतात ते मॅस्टिगोमायकोटिनामध्ये आहे, ठीक आहे. म्हणजे असेक्सुअली ते झूस्पोर फॉर्म करतील आणि सेक्सुअली ते ऊस्पोर फॉर्म करतील, ठीक आहे, मॅस्टिगोमायकोटिनामध्ये. नंतर झायगोमायकोटिनामध्ये जनरली जे तुमचे म्युकर आणि रायझोपस आहे ते येतात, किंवा एंटोमोपथोरा जो जिनस आहे ते झायगोमायकोटिनामध्ये येत असतात. म्युकोरमायकोसिस पर्टिक्युलरली तुम्हाला माहिती असेल त्यांचं ॲग्रिकल्चरली इम्पॉर्टन्स, म्युकरचं रोल आहे फॉर डिफरंट एन्झाईम सिक्रेशन्स, किंवा रायझोपस पर्टिक्युलरली फ्रूटच्या सर्फेसवरती ग्रो होत असतं, ठीक आहे, मीन्स त्याला कंट्रोल करायचं आहे आपल्याला, तर ते झायगोमायकोटिनामध्ये येत असतात. मग त्याच्यामध्ये मॅस्टिगोमायकोटिनामध्ये जसं स्पोरेंजियमपासून किंवा झूस्पोरेंजियमपासून जनरली झूस्पोर डेव्हलप होत असतात, तसं झायगोमायकोटिनामध्ये स्पोरेंजियममधनं हे स्पोरेंजियोस्पोर तयार होतात, झूस्पोरने डेव्हलप होतं त्याच्यामध्ये, फक्त स्पोरेंजियोस्पोर डेव्हलप होतात. आणि एक लक्षात ठेवा, झूस्पोरला ऑल्सो नोन ॲज अ प्लॅनोस्पोर, आणि म्हणजे मोटाईल स्पोर जे असतात त्यांना प्लॅनोस्पोर किंवा झूस्पोर म्हणतात, नॉन मोटाईल स्पोर जे असतात, जे स्पोरेंजियोस्पोर किंवा बाकीचे ऑदर स्पोर असतील त्यांना एक अप्लॅनोस्पोर म्हणतात, ठीक आहे, एवढं लक्षात घ्या. नंतर आहे, हे झालं तुमचं तो झायगोमायकोटिना, मॅस्टिगोमायकोटिना. नंतर आहे ऑस्कोमायकोटिना. तर ऑस्कोमायकोटिनामध्ये जनरली जे पावडरी मिल्ड्यू फंगस आहेत, इरिसेपे किंवा तुमचं बाकीचे अनसिनुला, म्हणजे पावडरी मिल्ड्यूचे सगळे जिनस त्याच्यामध्ये, ठीक आहे. आणि पावडरी मिल्ड्यूचे सगळे जिनस येतात त्याच्यामध्ये. परत
ॲस्पर्जिलस, पेनिसिलियम, ठीक आहे, ईस्ट असेल, टायफिरिना आहे, तो जीन असेल त्याच्यामध्ये, परत ईस्टमध्ये तुमचा कॅन्डिडा जो आहे तो पण आस्कोमायकोटेनामध्ये येतो. नंतर पॅसिलोमायसिस किंवा फोमोसिस आहे, मॅग्नोफोर्ते आहे, ठीक आहे, हे कॅपनोडियम जे फंगस आहे ते सगळे याच्यामध्ये आस्कोमायकोटेनामध्ये कवर होऊन जातात. तुमचे ॲग्रिकल्चरली जे आहे क्लॅविसेप्स आहे, ते डिफरंट डिसीजेस तुम्ही बघून घ्या. आता क्लॅविसेप्स फ्युजीफॉर्मिसमुळे अर्गॉट होतं, ठीक आहे, जे पावडर मिल्ड्यू जिनस आहे त्याच्यामध्ये. नंतर बेसिडिओमायकोटिना, तर बेसिडिओमायकोटिनामध्ये तुमचे जनरली उष्ट्रलॅगो आहेत, ज्यांच्यामुळे स्मट होतो, ज्यांच्यामुळे रस्ट होतो, स्मट होतं, हे मेजरली बेसिडिओमायकोटिनामध्ये आहे, ठीक आहे. आणि यांची मायसिलियम ही सेप्टेट असते. आणि बेसिडिओमायकोटिनामध्ये उष्ट्रलॅगो, स्मट, पक्सिनिया दॅट कॉज द रस्ट, ओके, पप बॉल्स आहेत, नंतर ब्रॅकेट फंजा आहे, मशरूम्स आहेत, जे मॅक्रोस्कोपिक फंगस आहेत ते बेसिडिओमायकोटिनामध्ये आहेत, मशरूम वगैरे. किंवा तुमचे जॉर स्मट, हेड स्मट, जॉरचे चारही स्मट जे आहेत, स्पेसोलिथिका किंवा टोलिपोस्पोरियम वगैरे जे असतं ते याच्यामध्ये बेसिडिओमायकोटिनामध्ये आहे, ठीक आहे. हे कॅटेगरायझेशन एवढं माहिती पाहिजे तुम्हाला, जास्त डिटेलमध्ये माहिती नसलं तरी चालतं. नंतर ड्युट्रोमायकोटिना, आता ओल्ड क्लासिफिकेशनमध्ये याचं इम्पॉर्टन्स दिलं आहे थोडंसं, पण न्यूअर क्लासिफिकेशनमध्ये ड्युट्रोमायकोटिनाचं इम्पॉर्टन्स त्यांनी त्याच्यामध्ये क्लासिफाईच नाही केलेलं गेलं आहे. त्याला सेपरेट फंगाई इम्परफेक्टा किंवा मायटोस्पोरिक फंगाई म्हणून क्लासिफाय केलं गेलं आहे. त्याच्यामध्ये ड्युट्रोमायकोटिनामध्ये तुमचे जे ऑल म्हणजे ॲग्रिकल्चरली इम्पॉर्टंट खूप आहे ड्युट्रोमायकोटिनाचं, त्याच्यामध्ये जे इम्परफेक्ट स्टेजेस आहेत ऑस्कोमायकोटिनाचे, ॲक्च्युली याच्यामध्ये काय होतं, ऑस्कोमायकोटिना, बेसिडिओमायकोटिना, झायगोमायकोटिना, मॅस्टिकोमायकोटिना हे सेक्सुअल स्पोर पण फॉर्म करू शकतात, की त्यांच्या सेक्सुअल स्टेजेस पण आहेत. बट ड्युट्रोमायकोटिना फंगस जे आहेत त्यांच्या सेक्सुअल स्टेजेस ह्या ऑस्कोमायकोटिनामध्ये प्रेझेंट असतात, ठीक आहे. जर तुम्हाला कुठेही बघितलं असेल तुम्ही परफेक्ट स्टेज आणि इम्परफेक्ट स्टेज, आता राईसचा एक डिसीज आहे तुम्ही वाचला असाल की पायरुकुलारिया ओराइझी, ओके, ब्लास्ट ऑफ पॅडी, त्याच्यामध्ये असं कुठं कुठं बुक्समध्ये लिहिलेलं असेल की परफेक्ट स्टेज आहे त्याची मॅग्नापुरते ग्रॅसिया, ठीक आहे. किंवा मग आता तुमचा फ्युजेरियम आहे तर फ्युजेरियमची परफेक्ट स्टेज आहे जिब्रेला, ठीक आहे. अशा प्रत्येक पॅथोजनच्या परफेक्ट स्टेज आहेत, जे ड्युट्रोमायकोटिनामध्ये जे आहेत त्यांची मीन्स पायरुकुलारिया हा ड्युट्रोमायकोटिनामध्ये येते, ठीक आहे. आणि त्याची असेक्सुअल स्टेज ही ऑस्कोमायकोटिनामध्ये येते, त्याची सॉरी असेक्सुअल स्टेज ही ऑस्कोमायकोटिनामध्ये येते, त्याला म्हणतात आपण मॅग्नोफोर्ते, ठीक आहे. या दोन तीन असू द्या, पॅडीचं लक्षात असू द्या, फ्युजेरियमचं लक्षात असू द्या, अजून एक दोन असतील ते बघून घ्या. नंतर ड्युट्रोमायकोटिना हे मायटोस्पोरिक फंगस आहेत का, तर मायटोस्पोरिक म्हणजे त्यांच्यामध्ये फक्त मायटोसिस होतं, म्हणजे असेक्सुअल रिप्रोडक्शन आहे त्यांना त्याच्यामुळं. आणि अदर जे रिमेनिंग आहेत 1, 2, 3, 4 सब डिव्हिजन्स, त्यांच्यामध्ये सेक्सुअल स्पोर पण फॉर्म होतात. म्हणजे ज्यांच्यामध्ये मॅस्टिकोमायकोटिनामधले जे सेक्सुअल स्पोर फॉर्म होतात त्यांना आपण वू स्पोर म्हणतो, झायगोमायकोटिनामध्ये जे सेक्सुअल स्पोर तयार होतात त्यांना झायगोस्पोर म्हणतात, ऑस्कोमायकोटिनामध्ये जे सेक्सुअल स्पोर तयार होतात त्यांना आस्कोस्पोर म्हणतात, ठीक आहे. नंतर बेसिडिओमायकोटिनामध्ये जे स्पोर तयार होतात त्यांना बेसिडिओस्पोर म्हणतो आपण, ठीक आहे. आणि ड्युट्रोमायकोटिनामध्ये सेक्सुअल स्पोरच तयार होत नाही, त्यांना फक्त कोनिडिया वगैरे किंवा जे असेक्सुअल स्पोर आहेत, क्लायमेडोस्पोर, कोनिडिया, ओइडिया असे नावं दिलेले आहेत त्यांना. मग यांच्यामध्ये तुम्हाला सांगितलं की असेक्सुअल स्पोरचे काय नाव आहेत, तसंच असेक्सुअल स्पोर फ्रूट बघितले होते आपण, ठीक आहे, डिफरंट, तसेच सेक्सुअल स्पोर फ्रूट पण असतात. जसे ड्युट्रोमायकोटिनामध्ये असेक्सुअल स्पोर फ्रूट असतील त्यांचे, म्हणजे आसरोलस असेल, स्पोरोडोजियम असेल, स्पोरेंजियम असेल, ठीक आहे, किंवा अदर स्पोरेंजियम नसेल इथं, बिकॉज स्पोरेंजियम असेक्सुअल स्पोर फ्रूट प्रेझेंट इन मॅस्टिकोमायकोटिना, त्याच्यामध्ये कोनिडियम वगैरे बाकीचे असेक्सुअल स्पोर फ्रूट असतील. तर नंतर मग सेक्सुअल स्पोर फ्रूट आहेत मॅस्टिकोमायकोटिनामध्ये, ऊस स्पोर हे सेक्सुअल स्पोर फ्रूट असतं, ठीक आहे. ॲक्च्युअल ऊस स्पोर एक सेक्सुअल स्पोर फ्रूट नाही आहे मॅस्टिकोमायकोटिना, सम लाईक व्हॉट समथिंग त्याच्यासारखंच आहे. नंतर झायगोमायकोटिना आहे, त्याच्यामध्ये झायगोट फॉर्मेशन होतं, ठीक आहे, त्याला सेक्सुअल स्पोर फ्रूट असतं. बट ऑस्कोमायकोटिना आणि बेसिडिओमायकोटिना कॅरीड आउट द हायली व्हेरिएबल मिओसिस, मीन्स ॲनिमल्समध्ये ज्या ॲक्च्युअल मिओसिस होतं तशा पद्धतीने मिओसिस हे ऑस्कोमायकोटिना बेसिडिओमायकोटिनामध्ये होत असतं.
हायली डेव्हलप, दोघंही जे सब डिव्हिजन्स आहेत ते हायली डेव्हलप आहेत. त्याच्यामुळं रस्ट किंवा अदर जे पॅथोजन्स आहेत ते हायली डेव्हलप आहेत, त्यांचे स्पोर खूप व्हेरिएशन निर्माण करत असतात. तर त्याच्यामध्ये ऑस्कोमायकोटिनामध्ये जे आस्कस फॉर्मेशन होतं, तर आस्कस हे एक प्रकारचं त्याचं स्पोर फ्रूट ऑर्गन आहे. ऑस्कोमायकोटिनामध्ये सेक्सुअल स्पोर फ्रूट पेरिथेसियम, क्लेस्टोथेसियम, अपोथेसियम, ऑस्कोस्ट्रोमा हे असे सेक्सुअल स्पोर फ्रूट आहेत. नंतर बेसिडियम मायकोटिनामध्ये बेसिडियम डेव्हलपमेंट होते, ठीक आहे. बेसिडियममध्ये बेसिडियो स्पोर तयार होत असतात, ते स्पोर फ्रूट घेऊ तेव्हा तुम्हाला डिटेलमध्ये समजा. हे झालं तुमचं क्लासिफिकेशन आहे, ओल्ड क्लासिफिकेशन, ठीक आहे. जनरली बुक्समध्ये बऱ्याच ठिकाणी ओल्ड क्लासिफिकेशनच दिलेलं आहे. तर नेक्स्ट याच्यामध्ये मग ॲक्च्युअली 1973 मध्ये झालं आहे. तर मग नेक्स्ट 2-3-4 वर्षांनी त्यांची मीटिंग व्हायची, त्याच्यानुसार एक चेंजेस होत राहायचे. जसं काही नवीन शोध लागला किंवा काही फेरबदल करायचा राहिला तर तसं फेरबदल झालेला आहे, ठीक आहे, क्लासिफिकेशनमध्ये. बट रिसेंट क्लासिफिकेशन जे आहे, क्लासिफिकेशन ऑफ फंजाय, ते डिक्शनरी ऑफ फंजाय जी बट एन्सवर्थ अँड बिजबी डिक्शनरी ऑफ फंजाय आहे, त्याच्यानुसार किर्क जो शास्त्रज्ञ होते किंवा त्याचा ग्रुप होता किर्किटॉल, ठीक आहे, तर त्या ग्रुपने एक प्रकारचं सब क्लासिफाय केलेलं आहे. तर आपण इथं बघितलं ओल्ड क्लासिफिकेशनमध्ये की जे मिक्झोमायकोटा होते ते सगळे मिक्स होते, याच्यामध्ये प्रोटोजो आपण मिक्स असतील किंवा बाकीचे अदर क्रोमिस्टन ॲनिमल्स पण याच्यामध्ये मिक्स असतील, ठीक आहे. बट आफ्टर द इव्हॉल्युशन ऑफ डिफरंट मॉलिक्युलर टेक्नॉलॉजीज देअर इज सोफिस्टिकेटेड क्लासिफिकेशन नंतर आलं. आणि नंतर इथं काय होतं, डिव्हिजन अँड सब डिव्हिजन होतं, ठीक आहे, क्लासिफिकेशनमध्ये. बट नंतर डिव्हिजन अँड सब डिव्हिजन हे एक्सक्लूड केलं आणि त्यांनी इन्क्लूड केलं डिव्हिजन अँड सब डिव्हिजनच्या जागी फायलम अँड सब फायलम, ठीक आहे. मीन्स सेम आहे, डिव्हिजन अँड सब डिव्हिजनच्या जागी फायला आणि सब फायला असं नाव देण्यात आलेलं आहे, ठीक आहे. मग त्याच्यामध्ये आपण बघू की ओल्ड न्यू क्लासिफिकेशनमध्ये कसं क्लासिफाय केलं गेलं. मीन्स बेसिक आयडिया सेम आहे, फक्त फेरबदल झालेले आहेत डिफरंट क्लासेसमध्ये किंवा ऑर्डर्समध्ये फेरबदल झालेला आहे. आणि काही ठिकाणी फायलममध्ये पण चेंजेस केले गेलेले आहेत आणि किंगडम डेव्हलपमेंट झालेलं आहे डिफरंट, ठीक आहे. पहिले स्टार्टिंगला किंगडम कमी होते, पण जसं जसं शोध लागत गेले तसं किंगडम त्यांचं क्लासिफिकेशन इकडून तिकडे तिकडून इकडे असं झालेलं आहे, ठीक आहे. त्याचं काही लोड नका घेऊ, फक्त तुम्हाला कॅरेक्टर वगैरे थोडेसे बेसिक आपले पॅथोजनसाठी कोणते कोणते इम्पॉर्टंट आहेत, पॅथोजन्स कोणत्या फायलामध्ये आहेत ते आपल्याला आधीच माहिती आहे, फक्त थोडेफार चेंजेस आहेत त्याच्यामध्ये, ठीक आहे. तर किंगडम फंजाय बघितला तर फंजायमध्ये ॲक्च्युअली ऑस्कोमायकोटिना हा फायलम आहे, ठीक आहे, न्यूअर क्लासिफिकेशननुसार. आता ओल्ड क्लासिफिकेशनमध्ये पण आपण ऑस्कोमायकोटा बघितलं, तर याच्यामध्ये फायला आणि सब फायला हे नवीन टर्म आहे ऑन प्रिवियस ॲज अ कम्पेअर टू प्रिवियस डिव्हिजन अँड सब डिव्हिजन, ठीक आहे. त्याच्यामध्ये फंगाय किंगडम आहे, तर त्याच्यामध्ये ऑस्कोमायकोटिना त्याच्यामध्ये 13 डिफरंट क्लासेस आहेत. तर हे आर्थोनिओमायसिड, डोटिडिओमायसिस, युरोशिओमायसिड, लेबिलो विनोमायसिड असे 13 क्लासेस आहेत, ठीक आहे. असे 13 क्लासेस त्याच्यामध्ये आहेत ऑस्कोमायकोटिनामध्ये. मग प्रत्येकाच प्रत्येक क्लासमध्ये परत ऑर्डर असेल, फॅमिली असेल, परत फॅमिलीनंतर तुमचं जिनस असेल आणि स्पेसिस असतील, ठीक आहे. अशा पद्धतीने क्लासिफिकेशन असतं पुढे. आपण फक्त क्लासेस लेवललाच बघतोय, तर याच्यामध्ये सायकोरोमायसिस असतील तर त्याच्यामध्ये ईस्ट वगैरे येऊन जाईल तुमचं. निमोनोसिस्टोमायसिस असेल तर निमोवायरस आपलं निमोफंगस वगैरे त्याच्यामध्ये येऊन जातील, ठीक आहे. टॅफ्रिनोमायसिस असतील तर टॅफ्रिना फंगस. मीन्स ऑल क्लासेसमध्ये तुमच्या इम्पॉर्टंट जे आहेत ऑस्कोमायकोटिनामध्ये प्रिव्हियसमध्ये जे तुम्हाला जिनस सांगितलेले आहेत ते यांच्यामध्ये येऊन जातात, जे पावडर मिल्ड्यू असतील किंवा बाकीचे अदर पावडर मिल्ड्यू किंवा अदर जे अँथ्रॅकनोज करणारे डिसीज आहेत, इल्सिनोई किंवा फोमोसिस डिसीज आहे ग्रिंजलवरचा, असे क्लासिफाय क्लासिफिकेशन ऑस्कोमायकोटिनामध्ये येऊन जातं, ठीक आहे. नंतर बेसिडिओमायकोटिना आहे, त्याच्यामध्ये 14 आणि सगळ्यात मोठा फायलम जो आहे तो ऑस्कोमायकोटिनाच आहे. जवळजवळ अबोव 65,000 जिनस हे सॉरी 65,000 स्पेसीज या प्रेझेंट आहेत ऑस्कोमायकोटिनामध्ये, ठीक आहे.
नंतर बेसिडियो मायकोटिन आहे, त्याच्यामध्ये पण प्रोटीन हा पण मोठा एक फायलम आहे, त्याच्यामध्ये प्रोटीन क्लासेस आहेत. मग आपल्याला माहिती आहे आधीच बेसिडियो मायकोटिनामध्ये कोणते कोणते एक क्लासेस आहेत, तर त्यांचं पुढं क्लासिफिकेशन असेल, सब फाइल क्लासेस नंतर सब क्लासेस किंवा ऑर्डर, फॅमिली, सब फॅमिली असं क्लासिफिकेशन असेल पुढे त्यांचं. मग त्याच्यामध्ये डिफरंट फंगस येतात आपले, डाव सॉरी पावडर मिळू तर अस्कमायकोटिनमध्ये येतो, डिफरंट रस्ट फंगा आहे, स्मट फंजा आहे किंवा बंट टिलेशियामुळे बंट होत होतो, पबबॉल्स आहेत, ब्रॅकेट फंजा आहे, मशरूम्स किंवा जॉवरचे स्मट होणारे जे फंजा आहेत ते सगळे बेसिडिओ मायकोटिनमध्ये येऊन जातात. ठीक आहे, नंतर आहेत चॅट, हा एक न्यू ॲड झालेला आहे आत्ताच, ठीक आहे, रिसेंटली इन 2017 मध्ये ॲड केलेला आहे त्याने कायट्रिडिओ मायकोटा इन टू द म्हणजे ॲक्च्युअली हे काय होतं माहिती का, कायट्रिडिओ मायकोटा हा एक म्हणजे राईज आपण झायगो मायकोटिना बघितला होता मागं, ठीक आहे, म्हणजे इथं पण आहे झायगो मायकोटिना, ते काही फंगस जे होते झायगो मायकोटिनामधले तेच फंगस त्यांनी इकडं ट्रान्सफर केले गेलेले आहे. ठीक आहे, तर सॉरी सॉरी मास्टिको मायकोटिनामधले जे फंगस होते ते इथं यांनी कन्वर्ट केलेले आहेत चॅट्रोडोमाय डिओमायसिटमध्ये. त्याच्यामध्ये मॅस्टिको मायकोटिनामधले जे दोन एक का दोन डिसीज आहेत वाटतं, ओल्पिडियम आहे नंतर सिंगायट्रियम आहे. ओल्पिडियम ब्रासिकी, त्याच्यामध्ये ब्रासिकामध्ये रूट रॉट वगैरे होतात, आणि एक जो आहे तो सिंकायट्रियम एंडोबायोटिकममुळे होतं, पोटॅटो वार्ट डिसीज होतो आय थिंक. हां, तर ते हे दोन इम्पॉर्टंट जिनस आहेत कायट्रिडिओ मायकोटामध्ये. ते ॲक्च्युअली मॅस्टिको मायकोटिनामध्ये होते आणि इकडं त्यांना ते मोर फंगस लाईक होते, त्याच्यामुळे किंगडम फंजायमध्ये त्यांनी न्यूअर क्लासिफिकेशनमध्ये घेतलेलं आहे त्याचे दोन क्लासिफिकेशन. ठीक आहे, नंतर नेक्स्ट इज ग्लोमेरो मायकोटा, हा पण एक नवीन त्यांनी फाईला टाक ॲड केलेला आहे. म्हणजे जे झायगो मायकोटिनामध्ये काही फंगस होते ते ग्लोमेरो मायकोटा, ग्लोमेरो मायसिट किंवा ग्लोमेरो मायकोटा जे आहेत, जे तुमचे आर्बस्कुलर मायकोरायझा आहे किंवा जे मायकोरायझल फंगस आहेत ते यांच्यामध्ये क्लासिफिकेशन येऊन जातं त्यांचं. म्हणजे ग्लोमेरो मायकोटा आर फायलम विच इन्क्लूड द ऑल रायझोस्फोरिक सॉरी ऑल मायकोरायझल फंगस. ठीक आहे, एवढं लक्षात ठेवा, मायकोरायझल फंगस आहे त्याच्यामध्ये. नंतर सिक्स्थ वन इज झायगो मायकोटा, द फिफ्थ वन तुम्हाला फिफ्थचं नंतर सांगतो. झायगो मायकोटा रिसेंट क्लासिफिकेशनमध्ये जसं होतं तसंच आहे, त्याच्यामध्ये मग एंटोमोपथोरा असेल, म्युकर असेल किंवा रायझोपस असेल, ठीक आहे, ते जीनस येतात झायगो मायकोटामध्ये, सॉरी झायगो मायकोटिना किंवा झायगो मायकोटामध्ये. ठीक आहे, नंतर फिफ्थ नंबरचा जो मायक्रोस्पोरिडी आहे किंवा मायक्रोस्पोर आहे, दीज आर ॲक्च्युअली द बॅक्टेरिया लाईक ऑर्गॅनिझम आहे, बट दे फॉर्म द एंडोस्पोर. ठीक आहे, एंडोस्पोर फॉर्म करतात आणि त्यांना फंगायमध्ये त्यांचं मीन्स त्यांचं जनरेशन हे आय थिंक अँसेस्ट्रिकली फंगसपासून झालेलं आहे, तर त्याच्यामुळे त्यांना याच्यामध्ये प्लेस केलेलं आहे मायक्रोस्पोरला. ठीक आहे, मायक्रोस्पोराचं काही इम्पॉर्टन्स नाही आहे तर इतकं लक्षात न घेऊ, तर बाकीचे आस्को मायकोटिना, बेसिडिओ मायकोटिना किंवा झायगो मायकोटिना हे इम्पॉर्टंट आहेत तुमच्याकडे. नंतर आता किंगडम फंजा बघितला आपण, ठीक आहे, न्यूअर क्लासिफिकेशनमध्ये किंगडम फंजामध्ये आस्को मायकोटिना, बेसिडिओ मायकोटिना, बाकी झायगो मायकोटिना, कायट्रिडिओ मायकोटा आणि ग्लोमेरो मायकोटा हे आहेत. नंतर किंगडम क्रोमिस्टा आहे, ठीक आहे, आता तुम्हाला सांगितलं होतं की मागं आपण याचं लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं क्लासिफिकेशन बघितलं होतं, तर त्याच्यामध्ये फंगस फंगसच्या स्टार्टिंगला जे आहेत क्रोमिस्टन फंगाय आहेत काही. ठीक आहे, मीन्स याच्यामध्ये जे ओल्ड क्लासिफिकेशन होतं, ओल्ड क्लासिफिकेशनमधले जे काही सॉरी मिक्झो मायकोटेनामधले होते आणि काही मॅस्टिको मायकोटेनामधले होते ते मिक्सअप केलेलं आहे इथं त्यांनी. ठीक आहे, याच्यामध्ये मग क्रोमिस्टा, क्रोमिस्टाला सुद्धा एक दुसरं नाव आहे, क्रोमिस्टाला एक दुसरं नाव आहे स्टॅमिनोफिला. ठीक आहे, स्ट्रॅमिफिला कुठं स्टॅमिनोफिला असं दिलेलं आहे त्यालाच क्रोमिस्टा म्हणतो. तर ॲक्च्युली हे पण युकॅरिओटिक आहेत, तर त्याच्यामध्ये ॲग्रिकल्चरली इम्पॉर्टन्स फक्त आपल्यामध्ये एक ओमायकोटा आहे. ठीक आहे,
आपण बघितलं तर ओमायसीट जे असतात ते एक पिथियम ओमायसीट मध्ये काय का ओमायसीट ओमायकोटामध्ये पिथियम आहे, पायटोप्तरा आहे. ठीक आहे, पिथियममुळे सॉफ्ट रॉट होत असतात किंवा डॅम्पिंग ऑफ होत असतं, पायटोप्तरामुळे लेट ब्लाइट होतं किंवा ब्लाइट किंवा बर्ड रॉट सारखे डिसीजेस होतात. पिथियम आहे, पायटोप्तरा आहे, परत तुमचे पेरानोस्पोरल ऑर्डर आहे. पेरानोस्पोरल ऑर्डर मध्ये तुमचे डाउनी मिल्ड्यू पॅथोजन्स येतात, स्क्लेरोस्पोरा असेल किंवा प्लाझ्मोपेरा असतील किंवा 7-8 प्रकारचे ते डाउनी मिल्ड्यू जीनस आहेत, ते याचे ओमायकोटामध्ये येतात. ठीक आहे, ते कशामध्ये येतात, क्रोमिस्टा किंगडममध्ये येतात न्यूअर क्लासिफिकेशननुसार. बिकॉज जे आहेत ते ॲन्सेस्ट्रली थोडेसे ॲडो प्रिवियस आहेत फंगसपेक्षा, त्याच्यामुळे त्याला क्रोमिस्टा किंवा स्टॅमिनोफिलामुळे जागा दिलेली आहे ओमायकोटाला. ठीक आहे, आणि बाकीच्या ज्या तुमचे जीनस आहेत, सॉरी जे किंगडम आहेत, बाकीचे फंगाय किंगडम जे आहे त्याच्यामध्ये ऑल फ्लायला फायला जे आहे त्यांचे सेल वॉल हे कायटिन किंवा बाकीचे पॉलिसॅकॅडपासून बनलेलं असतं, म्हणजे मेजरली कायटिनच असतं प्रेझेंट, कायटिनपासून बनलेलं असतं. बट इयर क्रोमिस्टामध्ये जे ओमायकोटा आहे तर त्यांचं जी सेल वॉल आहे ओमायकोटा फंगसची ती याचे सेल्युलोजने पण बनलेली असते, म्हणजे थोडं प्रमाणात त्याच्यामध्ये सेल्युलोज पण असतं. ठीक आहे, नंतर आहे प्रोटोजोआ. तर ओमाय क्रोमिस्टा बघितल्यानंतर खाली आहे प्रोटोजोआ. त्याचं प्रोटोजोआ म्हणजे ऍक्च्युअली आपण बघितलं तर स्टार्टिंगला लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं क्लासिफिकेशन करत असताना त्याला प्रोटिस्ट किंवा प्रोटिस्टा म्हटलं होतं आपण. ठीक आहे, प्रोटिस्टा जो किंगडम होता तुमचा त्याच्यामध्ये यालाच याचं सिमिलर नाव आहे प्रोटिस्टा, प्रोटोजोआ किंवा स्लिम वोल्ड्स. ठीक आहे, हे तिघही नावं तुम्ही लक्षात ठेवा. नंतर क्रोमिस्टाला स्टॅमिनोफिला पण म्हणतात, तर प्रोटोजोआला प्रोटिस्टा, प्रोटिस्ट किंवा स्लिम मोल्ड्स पण म्हणतात. जे प्रोटोजोआ आहेत ऍक्च्युअली ते फंगस पण फंगस सारखे कॅरेक्टर पण दाखवतात काही, किंवा काही ॲनिमल्स मीन्स जे स्मॉल ॲनिमल्स असतात मायक्रो ॲनिमल्स त्यांच्यासारखे कॅरेक्टर पण दाखवतात. ठीक आहे, तर बाकीचे जे आहेत वरचे तुमचे क्रोमिस्टा असतील किंवा ट्रू फंजाय असतील किंगडममधले, ते त्यांचं न्यूट्रिशन हे ॲब्सॉर्प्शनने हे करत असतात. ठीक आहे, मीन्स न्यूट्रिन ॲब्सॉर्ब करत असतात, त्यांचं मोड ऑफ न्यूट्रिशन काय ॲब्सॉर्प्शन आहे. बट जे प्रोटोजोआ आहेत त्यांचं मोड ऑफ न्यूट्रिशन आहे एक प्रकारचं असं फॅगोसायटोसिस. ठीक आहे, म्हणजे फॅगोसाइट जे प्लाझ्मोडियम असतात, प्लाझ्म याच्यामध्ये आपण बघितलं की ट्युब्युलर मायसिलियम तयार होत असते, बाकीचे जे प्रिव्हियस ट्रू फंजाय असते तुमचे त्याच्यामध्ये ट्युब्युलर मायसिलियम असते, वेल डेव्हलप मायसिलियम असते, आणि प्रोटोजोआमध्ये मायसिलियम नसते. ठीक आहे, एक प्लाझ्मोडियल बॉडी बॉडी प्रेझेंट असते. तुम्हाला अमीबा पॅरामेशियम माहिती आहे, असे एक प्रकारचे त्यांना सुडोपोडिया असतात पॅरामेशियमला, किंवा बाकीचे पॅरामेशियम असेल त्याच्यावरती सिलिया प्रेझेंट असतात. ठीक आहे, युग्लिना असेल तर त्याच्यामध्ये थोडं फोटोसिंथेसिस होतं. तर अशा पद्धतीने त्यांचे डिफरंट शेप्स आहेत. आणि जे जनरली प्रोटोजोआ हे याच्यामध्ये असतात कशामध्ये, वॉटरमध्ये असतात, म्हणजे जिथं पॉन्ड असेल किंवा जिथं मॉइश्चर जास्त प्रमाणात आहे तिथं प्रेझेंट असतात. जनरली ॲग्रिकल्चरचा इम्पॉर्टन्स फार कमी आहे प्रोटोजोआचा, ते एक प्रकारचं डिसीज जास्त प्रोड्यूस करत नाहीत. ठीक आहे, फक्त एक दोन दोन तीन डिसीज असतील ते प्रोड्यूस करतात. त्याच्यामध्ये मग जो प्लाझ्मोडियोफोरा आहे तर एक स्टार्टिंगला पर्कोलोजोआ. ठीक आहे, नंतर परत आमिबोजोआ, त्याच्यामध्ये आमिबा वगैरे येऊन जातात, पॅरामेसियम वगैरे येतात, ते बाकीचे आपले ॲग्रिकल्चरचे इम्पॉर्टंट नाही त्याच्यामध्ये. फक्त आपल्याकडे काय कोणतं फायलम इम्पॉर्टंट आहे तर सर्कोजोआ, त्यालाच आपण म्हणतो का प्लाझ्मोडियोफोरिडा. तर प्लाझ्मोडियोफोरा किंवा स्पॉन्जोस्पोरा होतं ते दोन जीनस होते, ते आपण प्रिव्हियस प्रिव्हियस सब डिव्हिजनमध्ये बघितलं होतं. ते कुठं होते, ते युमायकोटा सॉरी मिक्झोमायकोटेरियामध्ये. ठीक आहे, प्लाझ्मोडियोफोरा, बट नवीन क्लासिफिकेशननुसार त्यांना प्रोटोजोआमध्ये एंट्री दिलेली आहे, बिकॉज दे बिहेव लाईक द प्रोटोजोन ॲनिमल्स. त्याच्यामुळं आणि त्यांचं ॲन्सेस्ट्री जर बघितलं, डीएनएचं मॅचिंग जर बघितलं तर ते प्रोटोजोआचे डीएनए मॅचिंग दाखवतात, त्याच्यामुळे आपण त्याला प्रोटोजोआ या किंगडममध्ये न्यूअर क्लासिफिकेशनने क्लासिफाय केले गेलेले आहे. ठीक आहे, एक याच्यामध्ये दोनच जीनस इम्पॉर्टंट आहे, प्लाझ्मोडियोफोरा अँड एक स्पॉन्जोस्पोरा. प्लाझ्मोडियोफोरा ब्रासिकामुळे क्लब रूट ऑफ कॅबेज होतो आणि स्पॉन्जोस्पोरामुळे पावडर स्कॅब ऑफ पोटॅटो होतो. ठीक आहे, आता एवढं नावं डिटेल तुम्ही पाठांतर नाही करू शकत एक आणि दोन दिवसात ॲक्च्युअली, म्हणजे पाठांतर करून फायदा पण नाही तुम्हाला त्या गोष्टीचा काही. ठीक आहे, अशा पद्धतीने तुमचं क्लासिफिकेशन आहे ओव्हरऑल
फक्त हे लेक्चर मी यूट्यूबवर टाकून देईल, कोणते कोणते जीनस वगैरे येतात ते मी ते एकदा डिटेलमध्ये बघून घे नंतर. असं ॲक्च्युअल पाठांतर करून काही फायदा नाही याच्यामध्ये. तुम्ही ॲक्च्युअली प्रोसेसमध्ये इतकं डिटेलमध्ये, तुम्हाला आता मी जर तुमचं लेक्चर घ्यायचे ठरवलं याच्या क्लासिफिकेशनचे, तर 1 महिना चालतील पूर्ण. तुम्हाला काही त्याचं इतकं काही इम्पॉर्टन्स नाही आता या कंडिशनला. तुम्ही जेव्हा मास्टर्सला जाणार किंवा PhD ला येणार तेव्हा ठीक आहे, तुम्हाला डिटेलमध्ये करावं लागेल आणि कॅरेक्टर प्रत्येकाचे अलग अलग माहिती. बट तुम्हाला आत्ता UG लेवलला इतकं तरी माहिती आहे की त्यांचे ओल्ड क्लासिफिकेशन न्यूअर क्लासिफिकेशनमध्ये, फक्त जनरली ओल्ड क्लासिफिकेशनवर जास्त भर द्या. न्यूअर क्लासिफिकेशन आत्ता चालेलं आहे रिसेंटली, ते तुमच्या बुक्समध्ये पण नाही आहे किंवा कुठं काही जे रिसेंट बुक आहेत त्यांच्यामध्येच आहे, तुमच्या याच्यामध्ये नाही. आणि काही आता MCR मध्ये इतके लोक इंटेलेक्च्युअली अपग्रेडेड नाही आहेत की तुम्हाला एक न्यूअर क्लासिफिकेशन टाकतील असं. ठीक आहे, जनरली हेच लक्षात ठेवा, ओल्डर क्लासिफिकेशन. आणि त्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या जीनसमध्ये कोणते कोणते नॉर्मल कॅरेक्टर हे आहेत ते लक्षात ठेवा. आणि असेप्टेड सेप्टेड मायसिलियम कोणत्या याच्यात आहेत, असेक्सुअल स्पोर फूट कुठं, झूस्पोर कुठं फॉर्म होतं, हे फक्त थोडंसं लक्षात ठेवायच्या मध्ये, जास्त काही लक्षात ठेवायची गरज नाही. ठीक आहे, काही प्रॉब्लेम आहे तुम्हाला ओव्हरऑल थोडंसं काही विचारायचं असेल, काही सर थोडंसं या टॉपिकवर सांगा किंवा काही विचारू शकतो, काही प्रॉब्लेम असेल तुम्हाला.